पृथ्वीच्या भूपृष्ठापासून पृथ्वीच्या गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान व घनता यांचा समावेश होतो. या दोन घटकांमधील बदलांच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रामुख्याने तीन विभाग आहेत. एक भूकवच, दोन प्रावरण आणि तीन गाभा. अशा तीन प्रमुख विभागात भूपृष्ठापासून केंद्रापर्यंत पृथ्वीचे अंतरंग विभागले आहे. भूकवच. पृथ्वीचे भूकवच म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग होय. या भूकवचाचे खंडीय कवच व महासागरीय कवच असे भाग पडतात. खंडीय भूकवचात जमिनीचा भाग येतो, तर महासागरीय भूकवचात समुद्र किंवा पाण्याचा भाग येतो. प्रावरण. भूकवचाच्या खालचा थर म्हणजे प्रावरण होय. प्रावरणात उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे भाग पडतात. प्रावरणाची जाडी 2870 किलोमीटर आहे. गाभा. प्रावरणाच्या खालच्या भागास पृथ्वीचा गाभा असं म्हणतात. याचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे दोन भाग केले जातात. भूकंपाच्या लहरी बाह्य गाभा व प्रावरणाच्या सीमेजवळ लुप्त होतात की पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जा लहरी निर्माण होतात व त्या भूपृष्ठाला येऊन थडकतात. त्यांच्या थडकण्याने भूपृष्ठ हादरते किंवा भूपृष्ठाला धक्के बसतात. त्याला भूकंप म्हणजेच जमीन हादरणे असं म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असं म्हणतात. पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते, त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठाच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात. त्यालाच ज्वालामुखी म्हणतात. या ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारस, वायू, धुलीकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. हे पदार्थ द्रव, वायू व घन किंवा स्थायू स्वरूपात असतात. तसेच हे पदार्थ उष्ण असतात. मुलांनो, या सर्व गोष्टींवरून तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगाची कल्पना येते किंवा माहिती मिळते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रापर्यंतचे अंतर 6371 किलोमीटर एवढे आहे. अंतरंगाचे स्वरूप खोलीनुसार बदलत जाते. या बदलणाऱ्या गुणधर्मानुसार पृथ्वीचे तीन भागात वर्गीकरण केलेले आहे. त्यामध्ये सर्वात वरचा थर शिलावरण, त्यानंतर प्रावरण आणि मध्यभागी असलेला गाभा. शिलावरणाचे पुन्हा दोन भागामध्ये वर्गीकरण करण्यात येते, एक सियाल व दुसरा सायमा. सियाल हा सर्वात वरचा थर असून यामध्ये सिलिकॉन व ॲल्युमिनियम यांचे प्रमाण जास्त असते, तर सायमा हा त्याच्या खाली असलेला थर, त्याच्यामध्ये सिलिकॉन व मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. प्रावरणाचे ही दोन प्रकार पडतात, त्यामध्ये एक बाह्य प्रावरण व दुसरे अंतर प्रावरण. त्याचप्रमाणे गाभा ही दोन प्रकारात विभागला गेला आहे, एक बाह्य गाभा आणि दुसरा अंतर्गाभा. बाह्य गाभा हा द्रव स्वरूपात आहे, तर अंतर्गाभा हा स्थायी स्वरूपात असतो. गाभ्यामध्ये निकेल आणि फेरस ही दोन मूलद्रव्ये अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यास निफ्फे असे संबोधले जाते. पृथ्वीच्या या वेगवेगळ्या थरांच्या जाडीमध्ये शिलावरणाची जाडी सरासरी 30 किलोमीटर एवढी आहे. प्रावरणाची जाडी 2900 किलोमीटर एवढी आहे, तर पृथ्वीच्या गाभ्याचा विस्तार 2900 किलोमीटरपासून 6371 किलोमीटरपर्यंत आहे. पृथ्वीच्या या विविध थरांची घनता तपासली असता सियालाची सरासरी घनता 2.7 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन इतकी आहे. त्याचप्रमाणे सायमाची सरासरी घनता 2.9 ते 3.3 इतकी आहे. प्रावरणाची सरासरी घनता 3.4 एवढी आहे. घनफळाच्या दृष्टीने पृथ्वीच्या 83% भाग प्रावरणाने व्यापलेला आहे, तर त्याचे एकूण वस्तुमान 68% एवढे आहे. बाह्य गाभ्याची सरासरी घनता 12.3 तर अंतर्गाभ्याची सरासरी घनता 13.3 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन एवढी आहे.
गाभ्याचे घनफळ पृथ्वीच्या एकूण 16% एवढे असून एकूण वस्तुमान 32% एवढे आहे. पृथ्वीच्या थरामधील विलक्तीला वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये शिलावरण व प्रावरण यांच्या विलक्तीला मोह विलक्ता असे म्हटले जाते, तर प्रावरण व गाभा यांच्या विलक्तीला गटेनबर्ग विलक्ता असे संबोधले जाते. त्याचप्रमाणे सियाल व सायमा यांची ज्या भागात घनता बदलते त्यास कॉन्ड्रॅड विलक्ता असे म्हटले जाते. बाह्य प्रावरण व आंतरप्रावरण यांच्या विलक्तेस रेपट्टी विलक्ता असे म्हटले जाते, तर बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या विलक्तेस लेहमण विलक्ता असे संबोधले जाते.